सारे संधि पर अरे कार्ड कौन सा चलो रोल नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल पहिले मी विषय एक्सप्लेन करतो त्यानंतर सरदेसाई साहेब बोलतील विषय असा आहे की या पूर्ण कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलं की याच्यामध्ये राजकारण करू नका सर्वांनी सहकार्य करा या संकटाशी आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि वगैरे 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 गोष्टी झाल्या पण जेव्हा सर्व पक्ष या कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांच्याशी कोरोनाशी जेव्हा लढायला उभे राहिले तेव्हा महानगरपालिकेतला जो सत्ताधारी पक्ष आहे शिवसेना जो सगळ्यांना सल्ले देत होता की राजकारण करू नका हे भ्रष्टाचाराच्या मार्गाने जात असताना मला दिसले याच्यामध्ये अनेक प्रकारची जी जम्बो सेंटर्स उघडली गेली मग ते वरळीचं असेल मोरेगावचं असेल किंवा बीकेसीचं असेल त्या ठिकाणी अनेक लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली गेली त्याच्यामध्ये इमर्जन्सीच्या नावाखाली कुठलंही टेंडर काढण्यात आलं नाही फक्त जी कामं दिली ती ई कोटेशनच्या माध्यमातून दिली आपण पहिले फक्त ई कोटेशन काय मी एक अर्ध्या मिनिटात आपल्याला सांगतो की ज्याच्यामध्ये कुठलंही टेंडर निघत नाही ठराविक दोन तीन लोकांना बोलवलं जातं त्यांना सांगितलं जातं की तुमचं काय या पर्टिक्युलर कामासाठी काय खर्च येऊ शकेल तुमचं काय किती कोटेशन आहे ते द्या कोण 10 रुपये देतं कोण 12 रुपये देतं कोण 13 रुपये देतं त्यातल्या 10 रुपयेवाल्याला ते दिलं जात त्याचा टेक्निकल क्रायटेरिया काय असला पाहिजे म्हणजे समजा संदीप देशपांडेला तुम्ही काम देताय तर संदीप देशपांडेची खरोखर ती काम करण्याची कपॅसिटी आहे का त्यांनी ह्याच्या आधी कुठलं काम केलंय का याच कुठल्याही गोष्टीची पडताळणी याच्यामध्ये झालेली नाही जेव्हा अनेक तक्रारी या जम्बो सेंटर मधून आम्हाला आल्या की बाबा अशा अशा अमुक अमुक लोकांना कामं दिली गेली आहेत आणि ती कामं व्यवस्थितपणे होत नाहीये लोकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीयेत त्यावेळेला आम्ही जेव्हा आमच्या महाराष्ट्र सैनिक वरळीतले तपास करायला लागले की बाबा हे कोण लोक आहेत ज्यांना ही कामं दिली गेलेली आहेत तेव्हा आमच्या समोर या दोन परचेस ऑर्डर आल्या या ज्या परचेस ऑर्डर आहेत ती एक 12 लाखाची परचेस ऑर्डर आहे आणि एक साधारण 3.5 लाखाची परचेस ऑर्डर आहे ही कसली परचेस ऑर्डर आहे ती मी पहिले आपल्याला सांगतो ही परचेस ऑर्डर आहे हायरिंग क्लासेस 3 and classes 4 लेबरर्स फॉर NACI डोम कोविड जम्बो फॅसिलिटी फॉर पोर्टेबल ICU युनिट म्हणजे ICU मध्ये जे class 3 किंवा class 4 जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीची म्हणून ही परचेस ऑर्डर होती त्याचा टाइम पिरियड होता 22/6/2020 ते 30/6/2020 त्याचं सँक्शन जे झालेलं आहे ते 23/6/2020 सँक्शन झालेलं ती ही परचेस ऑर्डर दुसरी परचेस ऑर्डर होती ती साधारण 12 लाखाची आहे सप्लाय ऑफ लेबर्स फॉर NACI डोम कोविड जम्बो फॅसिलिटी त्याचा सँक्शन डेट आहे 27/6/2020 त्याचा पिरियड आहे 14/6/2020 ते 30/6/2020 15 दिवसांची ती ही 12 लाखाची परचेस ऑर्डर आता या दोन परचेस जे ऑर्डर आहेत याच्यासारख्या अनेक जम्बो फॅसिलिटी मध्ये याच कंपनीला कामं दिली गेलेली आहे या कंपनीचं नाव आहे किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया त्याचा पत्ता आपल्याला वाचून दाखवतो कदाचित बऱ्याच लोकांना पत्ता ओळखीचा पण वाटू शकेल त्याचा पत्ता आहे ऑफिस नंबर 4 बिल्डिंग नंबर 1 ग्राउंड फ्लोअर गोमाता जनता कॉलनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऑपोजिट नेरोलॅक पेंट लोअर परळ मुंबई आता या कंपनीचं नाव आहे किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया ही त्यांना दिलेलं त्यांनी जे पत्र दिलेलं महानगरपालिकेला ते आहे हा त्यांच्या लेबर्सचा चार्ट आहे कुठले कुठले त्यांनी सप्लाय केले ते सगळे हा एक आहे
जेव्हा ही कंपनी कुठली आहे बाबा, याला कुठल्या बेसिसवर काम दिलं, याचा जेव्हा आम्ही तपास करायला गेलो तेव्हा आपल्याला साईटवर या कंपनीचं सगळं प्रोफाईल मिळालेलं आहे. त्याचं नाव आहे किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यांची बेसिक इन्फॉर्मेशनचं जे हे आहे ते, आणि याच्यामध्ये जो आम्ही बघितलं याचे या कंपनीचे डिरेक्टर्स कोण कोण आहेत, कोणाची कंपनी आहे ही, की ज्याला एवढं कुठला अनुभव नसताना कुठल्या काही गोष्टी नसताना यांना एवढी कामं दिली जातात, म्हणजे नुसते वरळीला नाही बाकीही ठिकाणी कामं दिली गेलेली आहेत. याच्या डिरेक्टरमध्ये नाव आहेत, पहिला शैला प्रशांत गवस, दुसरं नाव आहे गिरीश रमेश रेवणेकर, हे ऍडिशनल डिरेक्टर. तिसरं नाव आहे प्रशांत महेश गवस, आणि चौथं नाव आहे जे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटेल, ते नाव आहे साई प्रसाद किशोर पेडणेकर. आता हे कोण आहे ते मी सांगायची गरज नाही, तुम्हाला पूर्ण नाव त्यांचं वाचलेलं कळेल. आमचं असं म्हणणं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये जो पैसा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला या सगळ्या कोरोना सेंटरला, हा पैसा आणि ही कामं ही आपापसात शिवसेनेने वाटून घेतली. त्यामधलाच हा एक भाग आहे की महापौरांनी स्वतःच्या कार्यालयाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाला हे काम दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, पदाचा गैरवापर आपण ज्याला म्हणतो, तो पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलाला ही कामं दिलेली आहेत. लोकांना जेव्हा तुम्ही सांगताय राजकारण करू नका, कोरोनाशी लढा करायचा आहे, त्यावेळेला माझा आमचा असा प्रश्न आहे की राजकारण करू नका पण भ्रष्टाचार करा, असं जर शिवसेनेला म्हणायचं असेल तर निश्चितपणे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे, होता आणि राहणार. एका ठिकाणी लोकांची सेवा करायचं, नाटक करायचं, आणि दुसऱ्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा, आपल्याच लोकांना मागच्या दाराने कामं मिळवून द्यायची, त्यातनं पैसे लाटायचे महानगरपालिकेचे, हे जर धंदे असतील तर याचा महानगरपालिका तीव्र शब्दात निषेध करते. आणि या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन महापौरांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी. कनुजी, याच्या व्यतिरिक्त देखील काही कामं त्यांना दिली गेली तर हे असेल, कारण मुंबईभरील सगळे काम आहे, सबर्ब असेल, उपनगर असेल, काय काय या कंपनीने अजून कामं देण्यात आली, काय माहिती आहे? जी आमची माहिती आहे ती आतापर्यंत 2 परचेस ऑर्डर आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जी आमची माहिती आहे पण आता कागद नाहीये, की जे गोरेगावचं जो जम्बो सेंटर फॅसिलिटी आहे तिथे सुद्धा या कंपनीला कामं दिली गेलेली आहेत. प्लस जे छोट्या छोट्या एनजीओची कामं असतात, जी 5 लाखाची आतली असतात, ती बरीचशी कामं महापौरांनी स्वतःचं ऑफिस वापरून केलेली आहेत. मला असं वाटतं की अमाऊंट किती आहे याच्यापेक्षा ज्या पद्धतीने हे काम दिलं गेलेलं आहे हे जास्ती खेदजनक आहे, हे लोकांना फसवणारं आहे. आणि कोविडच्या नावावर झालेला हा भ्रष्टाचार महाराष्ट्रातली जनता, मुंबईतली जनता निश्चितपणे खपवून घेणार नाही, आणि याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. संदीप जी, आकडे आता खर तर याआधी देखील आरोप झाले, घोटाळे झालेत म्हणून भाजपने देखील एक आरोप केला, विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर सगळे, पण कागदोपत्री तुम्ही पहिल्यांदा हे सगळं समोर आणताय. राजीनाम्याची मागणी तुम्ही करतात, मात्र या संदर्भात काही गुन्हे दाखल करणं किंवा जो घोटाळे झाले जे आर्थिक गुन्हे या संदर्भातली तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, निश्चितपणे याच्या संदर्भातला पाठपुरावा आम्ही करू, आणि आमची विनंती आहे विरोधी पक्षाला सुद्धा, जो महानगरपालिकेत आहे काँग्रेस सध्या विरोधी पक्ष नेता आहे, त्यांनी सभागृहामध्ये या गोष्टीचा जवाब विचारला पाहिजे. मला असं वाटतं आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होतोय हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी म्हणून सभागृह सुद्धा घेतलं जात नाही. आज 5 महिन्याच्या वर झाले, स्टँडिंग कमिटीची बैठक होत नाही, सभागृह होत नाही, कारण कोणी आम्हाला जाबच विचारू नये. ही जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी सुप्त हुकुमशाही चालू आहे, ती हुकुमशाही मला असं वाटतं एक दिवस या आपल्या सगळ्यांना घेऊन घुटणार आहे. म्हणजे लोकांकडनं जबरदस्तीने बिलं वसूल करायची, इलेक्ट्रिसिटीची जास्ती बिलं लावायची ती वसूल करायची, आणि ते अशा प्रकारे लोकांचा जो पैसा आहे तो आपल्या स्वतःसाठी वापरायचा.
आज तुम्ही आमच्यासमोर ही भूमिका मांडलेली आहे, याची रितसर पोलिसांमध्ये तुम्ही तक्रार करणार आहात का? पुढचं तुमचं काय असेल? याची महानगरपालिकेचे जे ऑडिट जनरल आहेत एमसीए म्युनिसिपल ऑडिट लेखापरीक्षक त्यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत, तसंच लोकायुक्तांकडे आम्ही तक्रार करणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांकडे पण तक्रार करू. त्याचा उपयोग होईल नाही होईल माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांकडे पण निश्चितपणे आम्ही तक्रार करू. याला लागूनच मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करतायत किंवा कायदेशीर प्रक्रिया देखील करतायत, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भाजप यांनी या देखील अगोदर देखील या संदर्भातले आरोप केलेले आहेत, त्यांची तुम्ही किंवा राज्यपालांकडे या संदर्भात काही भूमिका करणार आहात का? कारण पुढच्या महिन्यात अधिवेशन आहे आणि जर अधिवेशनात हा मुद्दा उचलायचा असेल तर त्या आमचे आमदार श्री राजू पाटील यांच्याकडे ही माहिती आमची पोहोचलेली आहे आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये या प्रश्नावर ते आवाज उठवतील आणि विरोधी पक्षाची त्याला साथ मिळेल अशी आम्हाला आशा आहे. पुन्हा एकदा सांगायचं कशा पद्धतीने गैरमार्गाने महापौरांच्या चिरंजीवांना काम मिळाले? बघा असं आहे की याच्यामध्ये कुठलंही टेंडर काढण्यात आलं नाही आणि जेव्हा तुम्ही टेंडर काढत नाही तेव्हा तुमची जबाबदारी बनते की 10-15-20 लोकांकडनं तुम्ही त्याचं माहिती घेतली पाहिजे की कोण कमी दरात देऊ शकतो कोण योग्य दरात देऊ शकतो. आणि सरळ सरळ इथे दिसतंय की महापौरांच्याच मुलांना कसं काम मिळतं, संदीप देशपांडेला नाही मिळत, संतोष झुरीला नाही मिळत, देवेंद्रांना नाही मिळत, पण महापौरांच्या मुलाला मिळतं. याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या काही सप्लाय करणारे लोकच नाही आहेत का? यांनाच का काम मिळालं? कुठल्या क्रायटेरिया लावले गेले की यांना काम देण्यासाठी? त्याचं कुठेही एक्सप्लेनेशन नाही आहे. ही जी अग्रीमेंट आहे, कुठलंही टेंडर जर काढायचं असेल तर तुम्ही सरकारातली मग ते महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो प्रक्रिया अशी असते की प्री क्वालिफिकेशन म्हणजे कोण कोण याच्यासाठी पात्र आहे ते पहिलं ठरवलं जातं. ते पात्र असण्यासाठी त्यांना काही वर्ष त्या कामाचा अनुभव असावा लागतो, इतर बरेच क्रायटेरिया असतात ते दिले जातात. त्याच्यानंतर ते बंद लिफाफ्यामध्ये ती टेंडर मागवली जातात, त्याची ते उघडण्याची प्रक्रिया एक होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो कोण लोयस असेल त्याच्याशी पुन्हा चर्चा होते, तो सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये परिपूर्ण आहे का हे केल्यानंतर ते टेंडर जो लोयस असेल त्याला दिलं जात असतं. पण या कोरोनाच्या काळामध्ये इमर्जन्सी या अखत्यारीमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन मुळात त्या टेंडरच्या प्रक्रियेला बदल दिली गेली. आपल्या सोयीनुसार जे 2-3 कोणतरी त्याच्यामध्ये जे देऊ शकतील ती आपल्या सोयीचीच 2-3 नावं घेतली गेली, किंवा एकाला द्यायचं हे ठरलं असेल कदाचित आणि मग 2 नावं निव्वळ त्याच्याबरोबर शो करण्यासाठी दिली आणि तात्काळ त्याला दिलं गेलं. म्हणजे याच्यामध्ये कुठेही स्टँडिंग कमिटी किंवा कुठल्याही प्रकारच्या सगळ्या ज्या इतर प्रक्रिया असतात त्यांना फाटा दिला गेला इमर्जन्सी आणि कोविडच्या नावाखाली. आणि मग ज्याला द्यायचंय ते अगोदरच ठरलं होतं, ती केवळ छोटीशी तात्पुरती प्रक्रिया करून ते दिलं गेलं. अशा अनेक गोष्टीमध्ये झालेलं आहे. जसंच्या समोर येतील तसं संदीप संतोष याच्यावरती भरपूर काम करत आहेत. मधल्या काळामध्ये त्यांनी त्या बाकीच्या पिशव्या होत्या त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर असं जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये होतंय. आता जसजसं हे आमच्याकडे डिटेल्स येतील तसं तुमच्या समोर आणत जाऊ, पण मुळामध्ये या पद्धतीने सगळीकडे चाललेलं आहे. जर सांगितलं की 2000 रुपयाचा जो पंख आहे त्याला तुम्ही भाडं देऊन तो कुठेतरी त्याची किंमत 15,000 पर्यंत देऊन ठेवायची, हे सगळा भ्रष्टाचार चाललाय. म्हणजे लोक तुम्हाला कोविडसाठी म्हणून राजकारण करू नका म्हणून गप्प आहेत, तर त्याचा अशा प्रकारे गैरफायदा घेतला जातो हे या कागदांवरून स्पष्ट होत आहे. रस्त्याची कामं असतील किंवा नाले सफाईची कामं असतील याच्याबद्दल स्पेसिफिक कंत्राटदार आहेत, लॉबी असं नेहमी चर्चा असते. कोविडच्या निमित्ताने हे नवीन कार्टेल तयार झाले का मुंबई मनपात? निश्चित. आणि नुसतं ह्या कामात नाहीये, जर आपण बघितलं असेल बीकेसीची जी जम्बो फॅसिलिटी तयार झाली तिथे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं? हॉस्पिटलचा कॉन्ट्रॅक्ट आपण कोणाला देतो? की ज्यांना हॉस्पिटलचा अनुभव आहे बांधण्याचा त्यांना देतो. त्याच्याऐवजी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम देण्यात आलं जे फक्त फिल्मी लोकांचे इव्हेंट अरेंज करतात. आता फिल्मी लोकांशी तुमचा काय संबंध आम्हाला माहित नाही, पण त्यांनाच कशी कामं देतात ही, त्याचाही खुलासा व्हायला पाहिजे की त्यांना कुठल्या क्रायटेरिया लावला, त्यांचा जुना अनुभव काय होता आयसीयू बेड तयार करण्याचा किंवा हॉस्पिटलसाठी काय इक्विपमेंट लागेल, याचा कुठले अनुभव नसताना एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जी नट नट्यांचे शोज करते त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आपण हॉस्पिटलचं काम देतो, याच्यातच सगळं आलं. हा सगळा मनपाच्या दृष्टीने इव्हेंट आहे का? इव्हेंट नाही, हा भ्रष्टाचाराचा खूप मोठा एक रस्ता त्यांनी तयार केला आणि त्या रस्त्यावरनं चालले. कारण त्याच्यात तुम्ही म्हणालात की अनेक फॅसिलिटी मिळत नाहीयेत, त्या तक्रारी होत्या, काय काय तक्रारी त्या निमित्ताने? पुष्कळ तक्रारी होत्या लोकांच्या जेवणा खाण्याबद्दल. आज तुम्हाला लागू का इथे जी नॉर्थ मध्ये जे वनिता समाज आहे क्वारंटाईन सेंटर जे तयार केलेलं आहे तिथे 300 रुपयाला
थाळी येते, आता ही कुठली थाळी आहे जी 300 रुपयाला विकत घेतली जाते? म्हणजे साधारण आपण बघतो 100-150 रुपयात चांगलं उत्तम जेवण मिळतं, तिथे 300-300 रुपये आपण देतोय. याचा अर्थ कुठेतरी कोणाचे तरी लागे बांधे आहे. कसं आलं की कोरोना हे जगावर आलेलं एक मोठं संकट आहे आणि त्याचा काही लोक गैरफायदा घेत आहेत की आता याच्यामध्ये नवीन जे म्हणतात ते कॉन्ट्रॅक्ट घुसवतात आता आणि ते आपलेच. म्हणजे आता रस्त्यामध्ये तुम्ही विचारलेला प्रश्न होता की रस्ते आणि नाल्यांमध्ये जे कार्टल आहे ते, तसंच आता इकडे यांनी आपले नातेवाईक घुसवून, म्हणजे आता कुठलं बीकेसीचं डोम असू दे नाहीतर रेस्कोर्स वस्तू असू दे, या लोकांनी त्याच्यामध्ये जी कामं दिलेली आहेत, मग ती कॉटची असू देत, फॅनची असू देत किंवा ते बांधायचं असू देत, याच्यामध्ये तर तुम्ही नीट चौकशी केली, कारण आमच्याकडे जे प्रूफ आहेत ते आम्ही दिलेले आहेत आता. पण ते जे प्रूफ आम्हाला मिळतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ की हे त्यांच्याच नातेवाईकांना मिळालेले आहेत, त्यांच्याच मित्रांना मिळालेले आहेत, हे सगळे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत कोविडचे हे सगळे त्यांना मिळालेले आहेत. आणि हा पूर्ण त्या लोकांनी कोविडचा, आमचा आरोप आहे की कोविडचा या लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे. येस, मुंबईचा आकडा म्हणजे मुंबईचा मृत्यू दर सर्वाधिक जवळपास काल जी आकडेवारी समोर आली 5.20 आणि हा आकडा गेल्या 4 महिन्यांपासून म्हणतात की आम्हाला 1 वर आणायचा किंवा आणायचा. या दरम्यान मुंबईतले होणारे सगळे भ्रष्टाचार त्याची आकडेवारी टप्प्याटप्प्याने तुम्ही समोर आणताय, या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी का? जे जे काही व्यवहार झाले, मुळात असं आहे की याच्यासाठी श्वेतपत्रिका आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळात पहिले सभागृह चालू केले, स्थायी समितीची बैठक झाली पाहिजे. आज सभागृह चालू होत नाही, स्थायी समितीची बैठक. आता मला सांगा की जगभर सगळीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होत आहे, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतात, मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेतात, मग नगरसेवकांचं सभागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर का होऊ शकत नाही? स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर का होऊ शकत नाही? याचं कारण आहे की आपण केलेला भ्रष्टाचार बाहेर यायला नको, त्याच्याबद्दल चर्चा व्हायला नको, त्याची कुठे वाच्यता व्हायला नको, याच्यासाठी म्हणून या मीटिंग टाळल्या जात आहेत. आहे की आपण या कोविडच्या काळामध्ये जुनी म्हणून ती पुन्हा एकदा पुढे आली, त्याला आपण असं म्हणतो की संकटात संधी शोध, तरी चांगल्या अर्थाने अनेकांनी वापरली की अनेकांना नवीन परप्रांतीय निघून गेल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या, कामाच्या संधी उपलब्ध झाल्या, यांनी या संकटामध्ये ही वेगळी संधी शोधली भ्रष्टाचार करण्याची. त्यामुळे हा एक पूर्णपणे वेगळा प्रकार आहे संकटातील संधी शोधण्याचा, तो एकदा लोकांसमोर येणं गरजेचं होतं, त्या निमित्ताने आज कागदपत्र सकट आलेलं आहे. महापौर ज्यांचे आहेत त्यांचेच मुख्यमंत्री आहेत, तुमच्या या तक्रारीला तितपत दाद मिळेल असं तुम्हाला वाटतंय आणि इतर पर्याय जे आहेत ते एकदा? असं आहे की मुख्यमंत्री काय दाद देतील माहित नाही, पण आम्ही जनतेच्या दरबारात हे सगळं प्रकरण मांडतोय आणि जनता कोणाला धडा शिकवायचा, जनता सुज्ञ आहे आणि जनता धडा शिकवेल त्यांना, आणि आमचा सत्यमेव जयते यावर विश्वास आहे. नितीनजी, एक दुसरा प्रश्न की काल सुप्रीम कोर्टात म्हणजे CBI या सगळ्या जे काही सुशांत सिंग प्रकरण आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्यावरती मनसेची काय विवेक किंवा काय सांगा? असं आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय असल्यामुळे त्या निर्णयाचं अर्थातच स्वागत करणं बरोबर आहे, कारण आजही न्यायव्यवस्थेवरती सगळ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रियेमधून CBI तो तपास केला, त्यातून जे सत्य येते योग्य वेळी बाहेर येईलच. परंतु यातलं एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते की या प्रकरणाबद्दल मी बोलत नाही, पण मुंबई पोलिसांबद्दल सुद्धा यामधून कुठून तरी राजकारण करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होऊ नये या प्रकरणाबद्दल मी बोलत नाहीये, पण मुंबई पोलीस हे दिवस सक्षम आहेत, त्यांच्या एकंदरीतच मॉरलवरती कुठेतरी परिणाम होऊ नये याची काळजी मात्र आपण सगळ्यांनी त्याच वेळेला घेतली पाहिजे. बाकी ह्या प्रक्रियेमधून जे काही निघायचं ते निघेल. नाही, असं आहे की आरोप असा केला गेला भाजप असेल किंवा इतरांकडून की मुंबई पोलिसांना कोणी इन्स्ट्रक्शन्स बाहेरून देत होतं आणि त्याच्यामुळे ही सगळी केस प्रभावित झाली. आता याचा शोध नक्कीच आपण पत्रकारात आपण घ्यायला पाहिजे, त्यामुळे त्यांच्यावरती दबाव होता का, तर तो कोणाचा होता का, याचा नक्कीच आपण तपास करू शकता. पण त्यांना सरसकट सगळ्यांचंच मोरल ह्या प्रकरणापैकी डाऊन होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी थोडीशी घेऊया, पण बाकी ह्याच्यातून जे सत्य ते बाहेर पडेल, मगाशी तुम्ही सांगितलं सत्य म्हणजे ते आदित्य ठाकरे यांच्या भोवती हे सगळं प्रकरण जे आहे ते हे केलं जात आहे, त्याकडे कसं बघ? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की तपासात तिचे काय दिसले, कारण आम्ही सुद्धा हे सगळं प्रकरण वृत्तपत्र आणि सगळ्या चॅनेलच्या माध्यमातूनच बघतोय, त्यामुळे खरं काय खोटं काय हे आता तरी काही कळण्यास मार्ग नाही, या सगळ्या चौकशीनंतर जे काय असेल ते बाहेर येईल. धन्यवाद. आमची महत्वाची मागणी आहे की महापौरांनी राजीनामा दिला पाहिजे आणि तो आम्ही लावून धरणार, त्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न.
आणि महापौरांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. थोडी जरी तुम्ही जाब विचारला पाहिजे, विरोधी पक्षांनी जाब विचारला पाहिजे, सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे. कारण हा शेवट लोकांचा पैसा आहे. फक्त एकच आहे समजा, साई प्रसादांचं तुम्ही याच्यात नाव दिसतंय कंत्राटामध्ये, त्यांना काही पूर्वानुभव आहे का या सगळ्याचा? काही तुम्हाला त्याची काही माहिती आहे का? थोडस नाही, याचा पूर्वानुभव आहे नाही आहे किंवा याच्या संदर्भात या कंपनीला आधी कुठलं काम मिळालं होतं का याची महापालिकेने शहानिशा करायला पाहिजे होती. त्यांनी शहानिशा न करता हे दिलेलं काम आहे. प्रिक्वालिफिकेशन आणि पात्रता जी लागते मग अशी मी उल्लेख केला, तो त्याच्यासाठीच लागतो. ते आहे का नाही आपल्याला कोणालाच काही कल्पना नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बोलवून अग्रीमेंट करताय, दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता याच्यातच सगळं आलं. आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा पदाचा गैरवापर ज्याला आपण म्हणतो, हा जयंद्र हा सूर्य एवढं स्पष्ट आहे ते. देखिए ऐसा है कि जो ये कोरोना के पीरियड में जो काम दिए गए, लोगों को जो कॉन्ट्रैक्ट बांटे गए, उसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार होने की आशंका हमें थी. और इसीलिए हमने जो पेपर्स थे जब वो मंगाए, तब हमने देखा कि एक कंपनी है किश कॉर्पोरेट सर्विसेज प्राइवेट इंडिया प्राइवेट लिमिटेड, ये कंपनी को बहुत सारा काम दिया गया है जो कि टेंडर प्रक्रिया के बिना दिया गया है. इसमें जो टेंडर मंगाना चाहिए था वो कोविड के नाम पर नहीं मंगाया गया और इस कंपनी को काम दिया गया, उनके साथ कॉन्ट्रैक्ट हुआ. जब हमने इस कंपनी के डिटेल्स वेबसाइट के ऊपर जब उनका प्रोफाइल देखा, तब हमको तीन चार नाम सामने आए. उसमें से एक नाम मेयर साहब मेयर मैडम के लड़के का है. और जब हमने ये पूछना चाहा बोर्ड ऑफिसर या अन्य अधिकारियों से कि आपने क्या क्राइटेरिया लगा के ये काम दिया है, तब उनके पास से कोई जवाब नहीं आया और नहीं उन्होंने कोई जवाब तक दिया है. धन्यवाद.